आता चर्चा तर होणारच, होऊन जाऊ द्या. हे पहा, हा दोन बंधूंचा विषय आहे. मी असं मानतो की कोणत्याही घरामध्ये कलह असू नये. उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन भाऊ आहेत, जसे बाळासाहेब ठाकरे आणि चिकन ठाकरे हे भाऊ होते. ट्रेंड झालेलं आहे की मूळ पक्षातून एखाद्या गटाला बाहेर पडायचं आणि मूळ पक्षावरती दावा सांगायचा, हा ट्रेंड तयार केलेला आहे भारतीय जनता पक्षाने. अजिबात नाही. आले होते आपल्या ऑफिसमध्ये, ऑफिसमध्ये इथे इतर अनेक ऑफिसेस आहेत, आपण पाहिलं असेल. या इमारतीमध्ये एकच ऑफिस नाही, इथे काही नामवंत उद्योजक आहेत, आर्किटेक्ट आहेत, इतर काही विषय आहेत. अभिजित पानसे यांना मी आता ओळखत नाही, अनेक वर्ष ओळखतो. त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे अनेक वर्ष माझ्याबरोबर. मीच त्यांना शिवसेनेमध्ये आणलं होतं. त्यांची माझी ते काही मिनिटाची भेट झाली, पण राजकीय चर्चा कोणत्या प्रकारची झाली नाही. तुम्ही ज्या आता बातम्या महाराष्ट्रात सोडलेल्या आहेत सर्वत्र, त्याच्यावर लोक चर्चा करतायत. आता चर्चा तर होणारच, होऊन जाऊ द्या. झालं वर्षावरती काल सर शिंदे गटाच्या काही आमदार, आपण मला माहीत नाही. मला माहित नाही, मी मातोश्रीवर जाणारच होतो. पण सर तुम्हाला पुन्हा एकदा वाटतं का की साथ धनाजी राजकारणाने? हे पहा, हा दोन बंधूंचा विषय आहे. मी असं मानतो की कोणत्याही घरामध्ये कलह असू नये. राजकीय मतभेद असतात. आता तुम्ही अनेक बातम्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं देत असता आणि त्यातून लोक वेगळा विचार करतात. उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन भाऊ आहेत, जसे बाळासाहेब ठाकरे आणि चिकन ठाकरे हे भाऊ होते. हे दोन भाऊ आहेत आणि भावांचं नातं हे कायम असतं. कधी राजकारणापलीकडे अनेक नाती असतात. आता आज मी पाहिलं की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली वळीच्या घरी. शेवटी ते भाऊ बहीण आहेत. राजकारणामधले मार्ग वेगळे असतात अनेकांचे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केलं. जुनी बातमी सर, दिल्लीत घेतलेली जी राष्ट्रपतीची बैठक आहे ती बेकायदेशीर आहे अशी बैठक घेण्याचा शरद पवारांना अधिकार नाही आहे असं आहे की शिवसेनेच्या मध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा शिंदे गटाचं हेच म्हणणं असतं. काय हे आता एक ट्रेंड झालेला आहे की मूळ पक्षातून एखाद्या गटाला बाहेर पडायचं आणि मूळ पक्षावरती दावा सांगायचा, हा ट्रेंड तयार केलेला आहे भारतीय जनता पक्षाने. उद्या कोणावरही दावा सांगू शकता. उद्या तिकडे जो बायडनच्या पक्षात फूट पडली तरी त्यांना इथून सल्ला दिला जाईल, पक्षावर दावा सांगा, तिकडल्या संसदेवर दावा सांगा. एक नवीन ट्रेंड भारतीय जनता पक्षाने इथं सुरू केलेला आहे. राज्यांना प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजप प्रयत्न करते. भाजप प्रयत्न करत आहे पण प्रादेशिक अस्मिता कधी संपली जाणार नाही. एका जागी दुसरा पक्ष निर्माण होईल प्रादेशिक, पण प्रादेशिक अस्मिता ही कायम राहील. कारण अनेक प्रादेशिक विभागांचा मिळून हा देश बनलेला आहे. प्रत्येक प्रांताची भाषा, संस्कार, संस्कृती वेगळी आहे. विविधता आम्ही एकता ही त्यासाठीच आपण म्हणतो. ही भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि ती संविधानानुसार झालेली आहे. ती भाजपला अशा प्रकारे खतम करता येणार नाही. हे सुडाचं राजकारण आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर राजकारण करणार असाल संसदीय कामामध्ये, तर तुम्हाला संसदीय कार्याची माहिती नाही, तुम्हाला कायदा माहीत नाही, तुमच्या हातात सत्ता आहे विधिमंडळाची, म्हणून तुम्ही कशाही पद्धतीनं वागाल हे चालणार नाही. चला.
पण आता असं आहे की त्या भावनांचा विचार केला जाईल हे काही तुमचा प्रश्न बरोबर नाही आहे. अनेकांच्या अनेक भावना असतात. पक्ष विचारावर चालतो, भावनांवर चालत नाही. पक्षाला एक विचारधारा असते, पक्षाला एक आयडियोलॉजी असते भावनांनंतर. मला माहीत नाही, शिवसेना हा मूळ हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यानंतर आता हे तुमचे जे आमच्यातून फुटलेले लोक आहेत ते स्वतःला हिंदुत्ववादी मानतात. ते कालपर्यंत स्वतःला अजित पवारांचे विरोधक मानत होते. आज अजित पवारांना मांडीवर घेऊन बसलेले आहेत. ते छगन भुजबळांच्या मांडीला बसणार नाही म्हणत होते, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली, हिंदुहृदय सम्राटांना अटक केली असं सांगणारे लोक आज भुजबळांना मांडीवर घेऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे विचारधारा ही मूळ पक्षाची असते, त्यातून अनेक पक्ष बाहेर पडतात. पण पाहू आता लोकांच्या भावना काय आहेत. शिंदे गटातील जे आमदार मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसलेले आहेत, राष्ट्रवादीच्या आता इंटरनल प्रचंड अस्वस्थ आहेत आणि आता त्यांची इच्छा जी आहे ती आपल्याला तीव्रवरती आल्याचं कळतं असं तुमच्या बातम्यातून मी पाहतोय. त्यात तथ्य असायला पाहिजे हे आम्ही अनेक दिवस सांगतो आहोत. जे दुसऱ्यांवरती वार करतात ते सुद्धा अशाच घावानं नष्ट होतात. ज्यांनी आत्तापर्यंत बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरे घराण्यावरती वैयक्तिक कोणतीही टिप्पणी केली नाही अशा शिंदे गटातील काही लोकांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का अजून? मी सकाळीच सांगितलं आहे किमान 17 ते 18 लोकांनी संपर्क साधलेला आहे. आता त्यांच्याकडनं खुलासे काही येऊ द्या. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दुपारी 2 ते 3 वाजल्यानंतर आतापर्यंत विविध लोकांनी आमच्याकडल्या विविध नेत्यांशी जो संपर्क साधला की 17 ते 18 लोक आता ते खुलासे करतात की आम्ही काही करणार नाही, आम्ही सोडणार नाही. पण जे हे खुलासे करतात तेच लोक हे अशा प्रकारे आम्हाला संपर्क करतात. प्रश्न तो नाही, प्रश्न त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केला की आमची कशी फसवणूक झाली, आम्हाला कसं फसवून पक्षातून बाहेर नेलं, आमच्याकडून चूक झाली अशा प्रकारे त्यांच्या भूमिका आहेत. राष्ट्रवादीची न्यायालयीन लढाई आता सुरू होते आहे. पक्ष आणि चिन्ह नावाचा जो काही वाद आहे तो आता निवडणूक आयोगाकडे जाईल. ठाकरेंच्या बाबतीमध्ये जो अन्याय झाला किंवा पक्ष आणि चिन्ह ज्या पद्धतीनं चोरलं गेलं असं तुम्ही याआधी म्हणाला होता तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत. मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये हा एक नवीन ट्रेंड भारतीय जनता पक्षानं आहे. मूळ पक्षावरच दावा करायचा, पक्ष फोडायचा आणि फुटलेल्या गटानं मूळ पक्षावर दावा करून एक वाद कोर्टात निर्माण करायचा आणि मूळ पक्षाला कोर्टबाजीमध्ये अडकून ठेवायचं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा आणि निवडणूक लढवा आणि स्वतःची ताकद दाखवा, तुमची विचारधारा दाखवा. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, ठीक आहे, त्यांना यश अपयश हा पुन्हा प्रश्न आहे. पण त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते चालवत आहे. नारायण राणे यांनी सुद्धा एक स्वतःचा पक्ष स्थापन केला होता, त्यांना जमलं नाही ते दुसऱ्या पक्षाचे. त्यांनी का पक्षाचा दावा सांगितला नाही. छगन भुजबळ यांनी सुद्धा पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात गेला आणि राजकारण केलं. पण भारतीय जनता पक्षामध्ये हे व्यापारी डोकं आल्यापासून त्यांनी हा एक नवीन उपद्रव सुरू केला, पक्ष फोडायचे आणि मूळ पक्षांवर दावा सांगायला लावायचा आणि मग इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून फुटलेल्या गटालाच पक्ष द्यायचा अशा प्रकारचं डील केलं जातं आणि मग आमदारांची संख्या वाढवली जाते. तुम्ही याआधी निवडणूक आयोगावरती डील केल्याचा आरोप केला, आताही करतो. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तेच होईल, आता येणारं काळ ठरवेल ना राष्ट्रवादीचं काय होतं. मुळात अजित पवारांचा पक्ष असेल किंवा अन्य कुठला पक्ष असेल, फक्त विधिमंडळ पक्ष फुटलेला आहे तो म्हणजे मूळ पक्ष नाही. आमच्याकडे सुद्धा विधिमंडळ पक्ष आधी फुटलेला आहे तो म्हणजे मूळ पक्ष नाही. हे बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर किंवा शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षावर, आज शरद पवार हयात आहेत पक्षाचे अध्यक्ष, तरी दावा सांगणं ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे राजकारणात.
दोन तारखेला शपथ घेतल्यानंतर अजित पवारने ज्यावेळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, तर त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटलं होतं की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत माहिती नाहीये का. मात्र 30 तारखेला ते रिझर्वेशन पास करतात आणि स्वतःला अध्यक्ष. हाच खोटराडेपणा आणि ढोंगीपणा आहे. त्यांचं स्क्रिप्ट जे आहे हे दिल्लीतून येतं. एक कोणते काही रुपयेवाला येतो आणि त्यांना स्क्रिप्ट देतो आणि निघून जातो या सगळ्या, आणि त्यानुसार ते बोलत असतात. चला.